सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत कुपवाड येथील प्रभाग 8 मधील साई कॉलनीमध्ये नगरसेवक व पत्रकार यांच्यासाठी आठवण उद्यान विकसित करण्यात आलं आहे. या आठवण उद्यानामध्ये जैवविविधता जपणारी 300 हून अधिक वृक्षांची लागवड केली जाणार आहे. या आठवण उद्यानाच्या वृक्ष लागवडीचा शुभारंभ महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त सुनील पवार यांच्या हस्ते रोपाला पाणी देत करण्यात आला आहे. यावेळी उपायुक्त राहुल रोकडे, स्थानिक नगरसेवक विष्णू माने, राजेंद्र कुंभार, जगन्नाथ ठोकळे, नगरसेविका सोनाली सागरे, उद्यान पर्यवेक्षक गिरीश पाठक, कार्यशाळा प्रमुख विनायक जाधव, महापालिकेचे स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानाचे ब्रँड अँबॅसिडर दीपक चव्हाण, पत्रकार दीपक कांबळे, विजय हुपरीकर, बाळासाहेब मलमे यांनी वृक्षारोपण केले. यावेळी बागा विभागाचे गोगा शेख, सुनील कुंभार यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते. यावेळी 50 हून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली, तर माझी वसुंधरा अंतर्गत शुक्रवारी 50 हून अधिक झाडे लावण्यात आली असून विविध जैवविविधता जपणारी आणि पर्यावरण पूरक अशी एकूण 300 झाडे या ठिकाणी लावली जाणार आहेत. आज वार्ड क्रमांक 2 मधील साई कॉलनी येथे जो 1.25 एकराचा ओपन स्पेस आहे, त्या ओपन स्पेसमध्ये महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी हा ओपन स्पेस डेव्हलप करण्यात येत आहे. या ठिकाणी वेगवेगळी झाडे लावून त्या ठिकाणी वॉकिंग ट्रॅक इथल्या नागरिकांच्या सोयीसाठी आणि लॉन असं सगळं जिम खेळण्याचं साहित्य लावलेलंच आहे महापालिकेनं. यापुढच्या काळामध्ये देखील इथल्या नागरिकांच्या मदतीनं हे आठवणीतील उद्यान असं याला महापालिकेनं नाव दिलेलं आहे. नगरसेवक सगळे आणि पत्रकार आणि या भागातील नागरिक यांच्या आठवणीतले हे उद्यान या ठिकाणी साकारत आहे आणि या नागरिकांच्या सहकार्याने हे उद्यान सर्वांच्या लक्षात राहील असं चांगलं या ठिकाणी डेव्हलप होईल अशी आशा करू. आज आयुक्त आणि आपले महापौर यांच्या हस्ते जे वृक्षारोपण झालेलं आहे, येणाऱ्या काळामध्ये आजच्या घडीला जर पाहिलं आपण ऑक्सिजन हा कोरोनामध्ये पाहिला आपण आणि त्या दृष्टीने हे वृक्षारोपण केलं हे खूप चांगलं केलेलं आहे. पाहायला गेलं तर हा जो ओपन स्पेस आहे हा खूप मोठा ओपन स्पेस आहे आणि इथं वयस्कर ज्येष्ठ नागरिक भरपूर आहेत, त्यांना चालण्याच्या दृष्टीनं व्यायामाच्या दृष्टीने हा जो आपला ओपन स्पेस आहे हा खूप चांगल्या पद्धतीनं त्यांना फायद्याचा होणार आहे. त्याचबरोबर मुलांना, आता लहान मुलांना आम्ही पाहतोय की खेळणी वगैरे इथं बसवलेली आहेत आणि चांगल्या पद्धतीनं करावं, ब्लॉक वगैरे बसवून इथं चांगल्या सुखसुविधा जर केल्या तर आणि हा जो एरिया आहे तो चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होईल. आज इथं 10 तारखेला, आज आम्ही इथं 10 फेब्रुवारीला आमचा महापालिकेचा वर्धापन दिन आहे, त्यानिमित्त आम्ही आज इथं वृक्षारोपण करतो आहे. ते वृक्षारोपण आठवण उद्यान म्हणून आम्ही इथं उद्यान विकसित करतो आहे. नगरसेवक, पत्रकार आणि पदाधिकारी अधिकारी यांच्या नागरिक यांच्या अनुषंगा यांच्या माध्यमातून आज इथं 250 ते 300 झाडांचं आमचा संकल्प आहे आणि 10 फुटी मोठी झाडं आज आम्ही या एरियामध्ये लावतो आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी इथं खेळणी पण आम्ही इथं बसवलेली आहेत आणि सन्माननीय आयुक्त सुनील पवार साहेब, उपायुक्त रोकडे साहेब, त्याचबरोबर पत्रकार बंधू या सर्वांच्या, गिरीश पाठक जे उद्यान निरीक्षक आहेत, या सर्वांच्या माध्यमातून आणि पदाधिकारी अधिकारी आणि पत्रकार यांच्या वतीनं आज आम्ही इथं झाडं लावून हा उद्यान हे विकसित करतो आहे.